जोडी आहे का? हा, काय सांगितले? जोडीच, जोडीच 35,000. 35,000 दुसरा आहे दाता ते आद्या हे तुमचंच आहे का? हो. त्याची काय सांगितली? 15,000. तुमचंही काय कोस काय सांगितले भाई? 22,000. कोस खोंडाचे मित्रांनो, 22,000 रुपये किंमत आहे. पांढऱ्याचे मालक नाहीत. आणखीन एवढं उजळलेलं नाही मित्रांनो. काय सांगितले माऊली? फंडाचं काय सांगितले? चलू द्या, किंमत सांगत नसते. 25. मोबाईल आहे का? व्यापारी कसेच करू. मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा. मोठ्याने सांगा ना. 45,000. काय सांगितले पाहिजे? काय सांगितले? सौदा चालू आहे मित्रांनो. भैया काय सांगितले? 35. हे जे बी मित्रांनो 35,000 सांगतो. मित्रांनो, हे बाजार आपल्यासाठी नवीन आहे. तर इथलचे व्यापारी इतके सहकार्य करणार नाहीत, परंतु तुम्हाला पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओ टाकत आहे मी. अशी जोडीचे मित्रांनो इथं साधारण 55,000-60,000 रुपये सांगतात. व्यवहारामध्ये 37, 38, 35 असे विक्री होते यांची. मामा काय सांगितले गाईची किंमत? जवळ आलेली का? 15 दिवस राहिले. मित्रांनो, व्हिडिओमध्ये किमती शक्यतो येणार नाहीत काही काही गोऱ्यांच्या. नाराज होऊ नका, कारण की आपल्यासाठी देखील बाजार हे नवीन आहे. इदालचे जास्त व्यापारी वगैरे ओळखीचे नाहीत माझ्या. आणि इथं जास्त किंमत डिस्कस करायला जमत नाही.
जिथं जमती तिथं नक्कीच करू. ए पिस्तुले शिंगाला काय झालेलं मामा शिंगाला किंमत काय सांगितली याची किंमत दिले का कितीन दिलं 25 ते भी दिलं ते कितीन दिलं मामा 49 ला आदत आहे का मित्रांनो पाहताय तुम्ही अशा पद्धतीमध्ये किमती आहेत तुमचे काय सांगितले मामा जोडीचे सांगा ना जोडीचे सांगा ना दीड लाख दाताला कशी आदत सोडून वर तुम्ही सांगा तुम्ही सांगा एक शब्द तुम्ही सांगा आता वर या रुपयाला म्हणलं नको वर राहिलं तू कसं आहे सांग निवन सांग आपण म्हण तर की पाचशे थोडं जाऊ द्या वर टोकण्याला डोब्याला मागून मी दिल नाही मग अब्दू नका सांगू कशा पहिली चांगली काही तर नव्हती दिले बैल सांगू तू म्हणून राहिले बघ नेहमी गरीबांना 1-4 रुपये बैलच आहे ती त्याच्या आधी एखादा बैल आहे ती म्हणूनच तुम्हाला द्यायचे पहिले आयला कुठलं तर प्रमाणिक गडी आहे म्हणून शिवग्रह सकाळ केवढा लेखते केवढा लेखते खोंड बघा तुम्ही केवढा लेखते खोंड शिवग्रह बर बोला कमीच कमी वर तू